मिरज येथील श्री अंबाबाई तालीम संस्थेच्या कॉलेज ऑफ फार्मसी इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर 2024 रोजी सकाळी 9:30 राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे असणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री डॉक्टर विश्वजित कदम, खासदार विशालदादा पाटील, आमदार सुमनताई पाटील, युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट रोहितदादा पाटील उपस्थित राहणार असल्याची माहिती श्री अंबाबाई तालीम संस्थेचे अध्यक्ष संजय भोकरे यांनी पत्रकार बैठकीत दिली. संजय भोकरे पुढे म्हणाले, हा उद्घाटन सोहळा श्री अंबाबाई तालीम संस्था संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट कॅम्पस टिळकनगर मिरज सांगली रोड मिरज येथे होणार आहे. या कार्यक्रमामध्ये निर्भीड पत्रकार म्हणून अशोक वानखडे आणि आरोग्य रत्न म्हणून ट्रिपल महाराष्ट्र केसरी विजय चौधरी यांचा सत्कार होणार आहे. तसेच संस्थेला ॲटोनॉमस मान्यता मिळाली आहे. तसेच डिप्लोमा MBA BBA BS नर्सिंग यास मान्यता मिळाली आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत आहे. संस्थेची टीम चांगल्या पद्धतीनं काम करीत आहे. तसेच संस्थेचे 200 विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे कामही सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात संस्थेनं नाव लौकिक केले आहे. संजय भोकरे पुढे म्हणाले, इन्स्टिट्यूट ऑफ मीडिया आर्ट BA इन फिल्म मेकिंग कोर्स सुरू होणार आहे. संस्थेमध्ये विविध कोर्सेस सुरू होत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढते. व्यवसायाभिमुख आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळणार आहे. विद्यार्थ्यांना नवनवीन तंत्रज्ञान अवगत होणार आहे. आत्तापर्यंत प्लेसमेंटमधून विद्यार्थ्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या आहेत. लवकरच आयुर्वेदिक महाविद्यालय सुरू होईल. तसेच पुणे येथील पौंड मुळशी येथे हॉटेल मॅनेजमेंट कोर्स विद्यार्थ्यांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. संस्थेची वाटचाल ही विद्यापीठाच्या दिशेनं सुरू आहे. नवनवीन कोर्सेस सुरू होणार असल्याचेही संस्थेच्या सर्व कोर्सेस ॲडमिशन फुल झाले आहेत. यावेळी संस्थेचे प्राचार्य संदीप शेळके, डॉक्टर दीपक मुदगल, अरुण पुराणिक, प्रशासकीय संचालक धनश्री चक्रवर्ती, विशाल कुलकर्णी आदी उपस्थित होते. अंबाबाई तालीम संस्थेच्या डी फार्मसी बी फार्मसी या कॉलेजसाठी जी नवीन इमारत झाली आहे त्याचा उद्घाटन समारंभ उद्या 4 तारखेला माननीय माजी केंद्रीय मंत्री शरदचंद्र पवार साहेब यांच्या हस्ते होतो आहे. या कार्यक्रमाला जयंतराव पाटील हे अध्यक्ष असतील, विश्वजित कदम, विशाल पाटील आदी सगळे मान्यवर प्रमुख पाहुणे असतील. युवा नेते रोहित पाटील, सुमनताई पाटील आमदार, या सगळ्यांना आम्ही निमंत्रित केलेलं आहे आणि सगळेजण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. अंबाबाई तालीम संस्थेच्या शैक्षणिक संकुलामध्ये आज नवीन नवीन उपक्रमसुद्धा आम्ही राबवतो आहे. त्याच्यामध्ये BSc नर्सिंग आणि JNM नर्सिंगचाही कोर्स यावर्षी नव्यानं आम्ही चालू केलेला आहे. आगामी काळात आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज करण्याचाही मानस आहे. आज इंजिनिअरिंग कॉलेजसुद्धा ॲटोनॉमस झालेलं आहे. विद्यापीठाकडं आमची घोडदौड सुरू आहे. आमचे सर्व सहकारी आमचे कार्यकारी संचालक असतील, प्रशासकीय संचालक असतील, तज्ज्ञ संचालक असतील, फिल्म इन्स्टिट्यूटचा आम्ही नव्याने एक उपक्रम राबवतो आहे त्याचे संचालक असतील, हे सगळे अगदी सगळ्या काय उपक्रमात हिरिरीनं भाग घेत आहे. त्यांचं मोलाचं मार्गदर्शन संस्थेला मिळत आहे आणि यावर्षीसुद्धा संस्थेच्या सगळ्या ज्या शाखा आहेत त्या विद्यार्थी संख्येसुद्धा आता वाढलेली आहे. त्यामुळे नव्यानं वसतिगृहसुद्धा आम्ही उभा करतो आहे. आधीची वसतिगृह आहेतच आणि असं शैक्षणिक संकुल अंबाबाई तालीम संस्थेचं हे भरभराटीकडं आहे आणि याच्यामध्ये सगळ्या जनतेचा सहभाग आहे. आणि उद्या शरदचंद्रजी पवार साहेब येत आहेत. ते एवढा मोठा नेता आज आपल्या अंबाबाई तालीम संस्थेच्या उपक्रमाला आम्ही भेटायला गेल्यानंतर एक सेकंदाचा एक कुठलाही विलंब न करता त्यांनी ताबडतोब येण्याचं मान्य केलं आणि ते येत आहेत. तर त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आहे. आपण सगळेजण उपस्थित राहा, जनतेने याला आशीर्वाद द्यावेत अशी अपेक्षा व्यक्त करतो.